यावेळी आपण छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेकचे 350वे वर्ष आहे म्हणून विशेष लक्ष घेऊन 9 मोठी वास्तू महाराष्ट्राचे विभिन्न ठिकाणांमध्ये उभी करत आहे। त्यामध्ये 6 वास्तू छत्रपती शिवाजी महाराजाचे संबंधित 6 विभागामध्ये 6 वास्तू पण उभं करत आहे। फक्त आपले मी बोलून सांगतो, शिवनेरीमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झाला होता तिथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय, महाराजाचे बालिकाल आणि राजमाता जिजाऊचे संस्कार आणि महाराजाचे जन्मापूर्व त्या काळीची तिथली स्थिती, त्याशिवाय गोराईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युद्ध कौशल्य संग्रहालय, वार म्युझियम, छत्रपती शिवाजी महाराजचे जे किल्ले होते त्यांचे मिनिएचर आणि शिवकालीन युद्ध विद्याचे प्रशिक्षण, त्यामध्ये धनुर्विद्या, घुडसवार विद्या इत्यादी येणार आहे। बुलढाणामध्ये जिथे राजमाता जिजाऊचं जन्मस्थान आहे तिथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, जिजामाता आणि महाराजाचे परिवारचे वृक्ष आणि प्रमुख मावळे, उदाहरणार्थ तानाजी मालुसरे, बाजीराव, प्रभू देशपांडे, वैत्र्याचे त्याग व त्यांचे जीवनचरित्र असा संग्रहालय बुलढाणामध्ये उभा करणार आहे। संभाजीनगरमध्ये धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, धर्मवीर संभाजी महाराजाचे जीवन, शौर्य, बलिदान कथा, 40 दिवस त्याने काय काय सहन केला तरी पण त्याने आपला धर्म सोडला नाही, ते पुढची पिढीकडे जाऊ द्या म्हणून तिथे आपण संभाजीनगरमध्ये ते उभा करणार आहे। त्याशिवाय नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, हा छत्रपती शिवाजी महाराजाची जी नीती होती, कृषी नीती, आर्थिक नीती व इतर नीती, ते आधी सामायिक आहे, आधी ते जे सरकार आहे त्या नीतीचा अवलंबन करून आपले निर्णय घेता, तो त्यांची नीती काय होती आणि आजच्या काळामध्ये त्यांची काय उपयोगिता आहे ते पण त्या संग्रहालयामध्ये पण सर्वांसाठी ठेवू। रामटेकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जे शौर्य संघर्ष, भारतीय संस्कृती व हिंदू धर्मावर प्रभाव व येण्यात काल्याचे त्याच्या समाजावर देशावर का उपयोग राहणार आहे त्या तिथे होतील। 7वा संग्रहालय भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर थीम पार्क, यामध्ये स्वातंत्र्यवीर दामोदर का सावरकरांचे पूर्ण जीवनकाल, त्यांचे जीवनचे प्रमुख जे काही होते, कालापाणीची सजाच्या ते समुद्रामध्ये कसे अंग्रेजा ते जेला सुटून पडाले ते सर्व तिथे आपण उभा करणार आहे। काळलामध्ये लुणावळ्याकडे काळलामध्ये आपण आचार्य चाणक्य म्युझियम, त्यामध्ये आचार्य चाणक्यचे नीतीचे 5 प्रमुख नीतीचे 5 प्रमुख प्रखंड, आचार्य चाणक्यची अर्थनीती, युद्धनीती, धर्मनीती, हे सर्व सामाजिक नीती, हे तिथे आपण त्याचे 5 खंड संग्रहालयामध्ये उभे करणार आहे। आणि त्याशिवाय तिथे 1 दिवसाचे 7 दिवसाचे लहान लहान कोर्सेस, ज्याने आचार्य चाणक्याचे बदल काय समजायचे असेल त्याची व्यवस्था आपण मुंबई युनिव्हर्सिटीचे बरोबर केली आहे। पडगा नाशिक हायवर पडगामध्ये साई भक्त विश्रामगृह, ते आपलं माहिती आहे की लाखो साई भक्त तिथून पाय पाय शिर्डीचे दर्शनसाठी जातात, तर त्यांच्यासाठी पर्यटन विभागातर्फे एक अतिशय चांगली सोय आपण तिथे पडगामध्ये करत आहे। हे 7मध्ये 5 ठिकाणी MTDCची स्वतःची जागा होती म्हणून आपण तिथे लगेच काम सुरू करू। 1 सिनेरीमध्ये माननीय उपमुख्यमंत्रीचे निवेदन करून त्यांची इरिगेशनची जागा आम्हाला मिळाली आहे आणि शिर्डी पडगामध्ये आपण कलेक्टरकडे जागा घेतलेली आहे, 7वी जागा आपल्या कब्ज्यामध्ये आलेली आहे, 3 महिन्याच्या आत इथे काम सुरू होईल। सर्वाचे फंडचा पण प्रबंध केलेला आहे। यावेळीचे बजेटमध्ये माननीय फायनान्स मिनिस्टर देवेंद्रजी फडणवीसने हा 5 छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कची घोषणा केली होती, प्रत्येक थीम पार्कच्यासाठी त्याने 50 करोड दिले होते, त्यामध्ये आपण हे सर्व करत आहे। त्याशिवाय एक आपण केंद्र सरकारचे मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राचे प्रत्येक शाला आणि प्रत्येक कॉलेजमध्ये युवा पर्यटन क्लबची स्थापना करणार आहे। या नवीनचे एज्युकेशन सेशन सुरू होईल, त्यामध्ये प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये 7वी ते 12वी मुलासाठी पर्यटन क्लब तयार करणार आहे। ते क्लबमध्ये ते
मुलं मुली जिथे राहता किंवा स्कूल कॉलेज आहे तिथे त्याचे लगत जे काही त्यांचे पर्यटन स्थल आहे ते तिथे जाणार आहे. ते पर्यटन स्थळाची काय विशेषता आहे ते आपल्याकडे एक डिटेल तयार करणार आहे. त्याशिवाय ते पर्यटन स्थळाच्या देखरेख कसा चांगला करू शकतात त्या स्वतः पण इन्वॉल्व होणार आहे आणि सरकारच्या पण ते त्यांच्या आपण सहायता घेऊ असं आपण एक युवा पर्यटन क्लब पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळा आणि प्रत्येक कॉलेजमध्ये उभे करणार आहे. त्याशिवाय अजून युवा योग दिवसाच्या दिवशी आपल्याकडे 1,00,000 अंगणवाडी आहे. त्यामध्ये साधारणतः 2,00,000 अंगणवाडी सेविका आहे. ते अंगणवाडी सेविका आणि त्या जे लहान मुले तिथे आता ते स्पेशल कोर्स लहान मुलासाठी आपण तयार केला आहे. तर या एक दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीमध्ये येणारे मुले मुली त्यांचे घेऊन 25,00,000 लोक ॲडिशनल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीचा जे योग दिवस आहे त्या दिवस योग करणार आहे. सर तुम्ही जे युवा पर्यटन क्लब बद्दल सांगितलं काय कन्सेप्ट असेल याच्यामध्ये कोण सामील होऊ शकतं आणि कशा प्रकारे राबवणार आहे? प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये 7वीचे 12वीचे विद्यार्थी त्यामध्ये सामील होऊ शकतात. उदाहरणतः ठाण्यामध्ये जे काही फॉरेस्ट आहे तर ते फॉरेस्टमध्ये जाणार आहे. फॉरेस्टमध्ये आदिवासी पडगे काय आहे, ते आदिवासी संस्कृती काय आहे, तिथे काय जगे आहे येऊरमध्ये ते सर्व ते बघणार आहे. तिथे कसा त्याचा राखरखाव करू शकता, जतन करू शकता आणि कसा त्याने आपण टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित करू शकता ते सरकारच्या बरोबर होऊन ते करणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या मुलामुलीमध्ये टुरिझमची आवड निर्माण व्हावा आणि ते महाराष्ट्राचे सर्व टुरिझम स्पॉट जे आहे त्याने बघावा हा ते टुरिझम क्लब लोकांने प्रबोधन करणार आहे. आणि सर दुसरी तुम्ही जी गोष्ट सांगितली की वेगवेगळ्या ठिकाणी 6 ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र रेखाटण्याचा प्रयत्न संग्रह करताय, त्याची काही टाइमलाईन ठेवलेली आहे का? किती निधीची तरतूद करावी लागेल आणि कधीपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतो? या बजेटमध्ये माननीय वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदे दोघांनी 50-50 करोड रुपीज प्रत्येक छत्रपती शिवाजीच्या संग्रहालयासाठी दिला होता. त्याशिवाय सिग्नेरीसाठी वेगळा 50 करोड दिला, म्हणजे ते 300 करोड रुपीज आपण तिथे या बजेटमध्ये मिळाला. आणि भगूरच्या पूर्वी सुरू होता ते आम्ही MTDCने टेक ओव्हर केला आहे, त्यासाठी आपण 10 करोडची व्यवस्था केली आहे. आणि काळलामध्ये जे आचार्य चाणक्य म्युझियम उभा करणार आहे त्यासाठी हायपॉवर कमिटीने 70 करोड रुपीज आम्हाला सँक्शन केलेलं आहे. सर्व काम 3 महिन्याच्या आत सुरू होईल आणि 1 वर्षाच्या आत सर्व काम पूर्ण होईल. आंतरराष्ट्रीय टुरिझम पर्यटक मुंबईमध्ये सुद्धा नाश्ते करतो बाहेरच्या कंट्रीमध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रकारचे थीम पार्क असते स्कोबा डायव्हिंग मुंबईमध्ये पर्यटनाच्या ते गोराईमध्ये आपण सुरू करत आहे. गोराई 126 एकर जमीन सर्वांना आपण माहिती आहे, ते पूर्वी तिथे फार मोठा एन्क्रोचमेंट होता. 10 दिवसापूर्वी आपण सर्व एन्क्रोचमेंट काढून घेतला. आत्ता 10 दिवसामध्ये तिथे कंपाऊंड वॉलचं काम सुरू होईल. आपण तिथे अतिशय चांगला छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाचा वार म्युझियम उभा करू. सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजाचे किल्ले होते ते किल्ल्याचे आपण तिथे मिनिएचर उभा करू. 25 एकरमध्ये सर्व किल्ले उभे राहील आणि त्यामध्ये त्याशिवाय घुडसवारी धनुर्विद्या हे जे काय युद्ध संबंधित खेळ तिथे होते प्रशिक्षण होते ते पण तिथे आपण देणार आहे. सर काल आपल्याच उपनगरातील जुहू कोळीवाडा या ठिकाणी 4-5 मुले उडाली होती, त्यातल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. 1 जणाला वाचवण्यात यश आलेलं आहे. अद्यापही मुंबईतील समुद्र किनारे इतके असुरक्षित आहेत त्यासाठी काही ठोस उपाययोजना करणार आहे का? कारण वारंवार महापालिका सुरक्षा रक्षण नेमण्याचं काम करते मात्र तरीही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ते माझी माहितीप्रमाणे महानगरपालिका सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवता, पण जे कालची घटना झाली आहे म्हणजे कुठे चूक झाली मी सबर्बनचे पालकमंत्रीचे नाते यासाठी एक कमिटी तयार करणार आहे आणि ते कमिटी 1 महिन्याच्या आत त्या
स्थाने काही सुरक्षामध्ये चूक होती का, सुरक्षा रक्षक होत के ना होते, आणि पुढे काय करायचा त्यासाठी मार्गदर्शक सर्वांसाठी तयार करणार आहे.